दहशत निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर द्या असे आवाहन नगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. ते रविवारी कामोठे येथील पारनेरवासियांचा संवाद मेळाव्यात बोलत होते. विजयभाऊ औटी मित्र परिवार आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ यांच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशतीत आयुष्य जगलं, मात्र आता तुम्हाला दहशतीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात असल्याचे सुजय विखे पाटील यांनी प्रतिपादन केले. किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मात्र सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. 4 जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. नगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे यांनी कामोठे येथे केले. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो, पारनेर तालुक्याची जनता या पुढे कुठल्याही दहशतीमध्ये राहणार नाही. अहिल्यानगरची जनता या पुढे कुठल्या दहशतीमध्ये राहणार नाही. जी दहशत तुम्ही मागच्या 4.5 वर्ष सहन केली, जी दहशत या गोरगरीब युवकांनी 4.5 वर्ष सहन केली, ही दहशत या पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणीत आणायचं काम होणार नाही. कारण की प्रत्येक पारनेर तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या पाठीमाग विखे पाटील परिवार खंबीरपणे उभा राहणारा शब्द तुम्हाला सुजय विखे देतो. आणि ज्या ज्या लोकांच्या पाठीमाग विखे परिवार वरिवार राहतो त्यांना माहिती आहे की त्यांचं पाठबळ कसं असतं. आपल्याला गुंडागर्दी जमत नाही, दहशत जमत नाही. सर्वसामान्य जनमानसाच्या कल्याणातून आपण आज विकासाच्या आधारावर निवडणूक लढवायला या ठिकाणी आलोय. विकासाच्या आधारावर आपण जनतेपुढे मत मागायला चाललोय. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मगाशी विजूभाऊ म्हटले की मला पक्ष कळत नाही, पण विजूभाऊ या देशाच्या जनतेने या लोकसभेमध्ये ठरवलंय की काही जरी झालं तरी देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीच होणार, या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये जे आपलं प्रेम आज आपण दाखवलं, प्रेम जे आज आपण पाहिलं, हे प्रेम कामोठ्याच्या जनतेने तर पाहिलंच आहे, पण हे प्रेम अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं होतं. म्हणून खरी ही सभा आपण या ठिकाणी घेतली. ज्या लोकांना हे वाटत होतं की काय वातावरण आहे, आज या सभेच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला हे वातावरण कळालं. आणि मी तुम्हाला लिहून देतो, आजही स्टॅम्प पेपर आणि पेन लिहून घ्या, 4 जूनला अहिल्यानगरच्या तुतारीच्या उमेदवाराचं डिपॉझिट हे सुजय विखे जप्त केल्याशिवाय थांबणार नाही. येणाऱ्या नगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे 3.5 लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून येतील यात मला शंका वाटत नाही, असे मत पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. जे भव्य स्वागत सुजय दादा आपलं या ठिकाणी झालेलं आहे ते पाहून येणाऱ्या 13 मेला जे आपल्या महाराष्ट्राच्या सरकारनं नव्यानं नामकरण केलेलं आहे अहिल्यादेवी होळकर नगर या मतदारसंघाचा निकाल हा आत्ताच घोषित झालेला आहे. आणि सुजय दादा 2019 साली 3.25 लाखांनी निवडून आले होते, पण ज्या पद्धतीची ताकद आपण सगळ्यांनी मिळून दाखवली, विजय भाऊ आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं पेटून उठलेला आहे ते पाहता 3.5 लाखाच्या वरती मताधिक्य या निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील साहेब मिळवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं काम उभं केलंय, समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी काही ना काहीतरी काम उभं केलंय. मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रत्येक समाज घटकाला मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत असं वाटतंय. गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुजय दादा तुम्ही काम केलेलं आहे, जसा उल्लेख या व्यासपीठावर होत आहे, एक खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित डॉक्टर म्हणून या मतदारसंघाचा अभ्यास करताना मतदारसंघाला विकास कामं म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं दाखवून देण्याचं काम पहिल्यांदा
तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यानंतर या मतदारसंघाच्या अडीअडचणी आपल्या मानून काम करणारा विखे पाटील परिवार, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ज्या ज्या वेळेला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्यांनी हा तालुका आपला तो तालुका दुसऱ्याचा असं न मानता नगर जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक स्वतःचा मानून या परिवारानं या नगर जिल्ह्याची सेवा करण्याच्यासाठी सातत्यानं काम केलेलं आहे. आणि म्हणून हे भरभरून प्रेम या विखे पाटील परिवारावरती राहिलेलं आहे. यावेळी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी नगरसेविका मोनिका महानवर, बाबासाहेब खिलारे, बाबासाहेब तांबे, हॅप्पी सिंग, माजी नगरसेवक विकास घरत, कामोठे शहर प्रमुख रवींद्र जोशी, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, विद्या तामखेडे, प्रदीप भगत, विजय चिपळेकर, रमेश तुपे, तेजस जाधव, वनिता पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझ्या पारनेर तालुक्यातील माईबाप जनतेला एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो का तुम्ही माणूस ओळखा. अरे ह्या विजय सदाशिव औटीने याला हातावर गोंदून घेतलं होतं, याचा भाऊ बाजूला पळायचा पण ह्यो फकड्या सगळं अंगाव घेऊन त्याच्या बरोबर राहत होता. अरे माझा नाही होऊ शकला तर पारनेर नगर दक्षिण पारनेर तालुक्याचं काय होणार आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यातील जनतेनं माझं या ठिकाणी सांगणंय का तुम्ही फक्त माणूस ओळखा माणूस, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि बोलत असताना दादा आमच्या काही 2019 या ठिकाणी काही मागण्या होत्या, आमची प्राधान्याने कुठली शकूट गेले. एकच प्राधान्याने आमची मागणी आहे का आम्हाला या ठिकाणी आमचा एखादा युवक, एखादी माता भगिनी, एखादा ज्येष्ठ जर या ठिकाणी आला तर त्याला बिचाऱ्याला रात्री राहायचं कुठं हा प्रश्न पडतो. तर आज तुम्ही दोन्ही टायगर या स्टेजवर आहेत, आमदार साहेब पण आहे आणि आमचे परमानंट खासदार तुझ्यादा पण आहेत या ठिकाणी. पारनेर रहिवासी संघाचं आमचं या ठिकाणी काम झालं पाहिजे.